Chiar că arăta la ușă. Arăta la ușă. Slow motion la ușă. La ușă, slow motion la ușă, focus cur. Partition. Ne-a urecat? Nu, trebuie să nu. नमस्कार सातारा वन विभागाच्या माध्यमातून आपल्याकडे ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या आहेत कास महाबळेश्वर इथं तर यांच्या मदतीने आपण साताराच्या वन परिक्षेत्रामध्ये साताराच्या वनामध्ये रात्र सफारीचं नियोजन करत आहोत तर या रात्र सफारीमध्ये असणार काय आहे तर सर्वसाधारणतः या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या आपण गाड्या खरेदी केलेल्या आहेत या सफारी व्हेकलमध्ये आपण कन्वर्ट करून याच्या माध्यमातून आपण रात्री वन कर्मचारी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा एखादा कर्मचारी असे दोन कर्मचारी त्या गाडीत असतील आणि इतर 5 ते 6 पर्यटक असे घेऊन आपण रात्री 2 ते 3 तास वन क्षेत्रातून सफारी करणार आहोत याच्यामागे महत्त्वाचा उद्देश गस्त घालणे हा आहे त्याशिवाय जे 5 ते 6 लोक आमच्याबरोबर पर्यटक म्हणून येणार आहेत त्यांना वन व्यवस्थापन कसं असतं वनामध्ये रात्रीचं प्राण्यांची मुवमेंट कशी असते पाणवठे कुठं असतात त्याचबरोबर वनाची तपासणी कशी केली जाते हा अनुभव देखील मिळणार आहे चांदण्या रात्रीत नक्कीच वनक्षेत्रात फिरणं हा वेगळी अनुभूती लोकांना अनुभवायला मिळेल बऱ्याच लोकांची मागणी देखील होती रात्रीचं पर्यटन चालू करावं त्याच्या माध्यमातून वनसंरक्षण देखील होईल आणि पर्यटकांचंही त्यातून एक निसर्गाप्रती एक ओढ निर्माण होईल अनेक ठिकाणी असं पर्यटन चालू आहे महत्त्वाचे टायगर रिझर्व्स आहेत जे पेंच टायगर रिझर्व आहे ताडोबा आहे किंवा काही दक्षिणेतले टायगर रिझर्व्स आहेत यांच्या बफर एरियामध्ये अशा प्रकारचं पर्यटन चालू आहे तीच संकल्पना आपल्याकडे राबवण्याच्या दृष्टीनं वन व्यवस्थापन समित्यांची मदत घेऊन आम्ही इतरत्र गस्तकम सफारी चालू करत आहोत ही सफारी 21 मार्च या वन दिनापासून आम्ही चालू करण्याचा निर्धार केला असून यापुढे पावसाळ्यातील काही दिवसांची अडचण वगळता आम्ही ही सफारी कायम चालू ठेवणार आहोत जेणेकरून बारमाही आमच्याकडे गस्त देखील होईल आणि पर्यटनास देखील चालना मिळू शकेल यातून साधारणतः सध्या सुरुवातीला आम्ही साताराकडून पाटणकडे जाणारा जो चाळकेवाडी पठार मार्ग आहे त्यानंतर साताराकडून कासवरून महाबळेश्वरकडे जाणारा जुना राजमार्ग आहे
कासवरून खाली बामणोलीकडे जाणारा रस्ता असेल, महाबळेश्वरवरून जर सफारी चालवणार आहे ती महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर असेल किंवा प्रतापगड असेल, तापोळ्याकडचा मार्ग असेल, तर अशा वेगवेगळ्या मार्गावर आपण रात्री जंगलातून गस्त कम सफारी आपण करणार आहोत. नागरिकांनी तुमच्याशी संपर्क कसा साधायचा आणि त्याची फी काय आकारली जाणार? हां, याकरता आता संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची आपण बैठक बोलवलेली आहे. परंतु यामध्ये असं आहे की संयुक्त वन व्यवस्थापन समिती महाबळेश्वरची एक वेबसाईट आहे सातारा फॉरेस्ट टुरिझम .com, त्याच्यावरून आपण जसं कासची एक वेबसाईट आहे कास टुरिस्ट डेव्हलपमेंट कास .in, त्याच्यावरून आणि महाबळेश्वरच्या वेबसाईटवरून दोन्हीवरून आपण बुकिंग देणार आहोत. वेबसाईट बुकिंगबरोबरच आपण फोन ॲप्लिकेशन बुक डेव्हलपमेंट कास .in त्याच्यावरून आणि महाबळेश्वरच्या वेबसाईटवरून दोन्हीवरून आपण बुकिंग देणार आहोत. वेबसाईट बुकिंगबरोबरच आपण फोन ॲप्लिकेशन बुकिंगसुद्धा चालू करत आहोत. भ्रमंती नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, सोप्यात सोप्या पद्धतीने लोकांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं याच्याबद्दलचा आराखडा लवकरच आपण तयार करून लोकांच्यापर्यंत हे 21 तारखेच्या आत पोहोचू की बुकिंग कसं करायचं आहे, कोणाशी संपर्क करायचा आहे, किती तासांची, साधारणतः 100 किलोमीटर दररोजची अशी सफारी आम्ही नियोजित केलेली आहे. साधारण 3 तास कालावधी लागेल, 9 ते 12 किंवा 8 ते 11 अशा कालावधीत एक आम्ही सफारी करणार आहोत. एका सफारीमध्ये किती पर्यटक घेऊन जायचं? साधारणतः 2 लोक तरी आमचे वनकर्मचारी किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे असतील, त्यामध्ये एक गाईड असेल, एक चालक असेल, आवश्यकता भासल्यास आणखीन एखादा वनकर्मचारी त्यात असेल, आणि 5 ते 6 टुरिस्ट असतील त्यात. असं मिळून 8 ते 9 लोकांचं हे एक युनिट असेल, ते वनक्षेत्रातून फिरतील सफारी म्हणून. त्याची फी काय असते? अंदाजे आत्ता जर 100 किलोमीटर जर गृहीत धरलं तरी आमची अपेक्षा आहे की साधारण संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बरोबर जी कच्ची चर्चा झाली आहे 1000 ते 1500 रुपये त्याची फी ठेवतील.